तर गृहमंत्री अनिल देशमुखांच्या या विधानानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला कानपिसक्या दिल्यात. लेडीज बार बाबत आर आर पाटील यांनी व्यक्त केलेली भीती राष्ट्रवादीच्या लक्षात आली आहे. शिवसेनेचे नेते प्रमोद नवलकर यांनी भटक्यांच्या भ्रमंतीत रात्रीचा जो स्वैराचार मांडतो तो त्यांच्या पक्षाच्या लक्षात येईल अशी अपेक्षा करूया असा टोला शेलार यांनी लगावलाय. निवासी भागात हॉटेल बार पब लेडीज बार 24 तास सुरू ठेवण्यास आमचा विरोधच राहील असंही शेलार यांनी म्हटलंय. खरं तर हा प्रश्न अजबच आहे की हा निर्णय कधीपासून सुरू करणार. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, ज्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात ड्रायडे असतो, दारू विकण्याला बंदी असते, त्या दिवशी रात्रभर दारू पिया, रेस्टॉरंट पब्स लेडीज बार चालू ठेवा. मला वाटतं सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हाच प्रश्न विचारावा लागेल.